कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. यापूर्वीच्या मध्यवर्ती मंडळाच्या कार्यपद्धतीवर समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे, म्हणून नव्या महामंडळाची स्थापना करण्यात आल्याची माहिती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापूर शहरातील जयंती उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रमुख मंडळ, सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांच्या समन्वयातून सर्वसमावेशक मध्यवर्ती महामंडळ स्थापन करण्याबाबत शुक्रवारी 7 रस्ता येथील शासकीय विश्रामगृह इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ अशा नावानं मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत विश्वस्त कमिटी आणि उत्सव कमिटी या मध्यवर्ती महामंडळाच्या आचारसंहिता, सर्वसमावेशक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून 27 मार्च रोजी नॉर्थकोट येथील मैदानावर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात येईल अशी माहिती आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जी कोरोनाच्या काळामध्ये जे कुठलाच धर्म, कुठलाच पंथ या ठिकाणी कुठलाच उत्सव साजरा करू शकले नाही. आता कोरोनाचा तर बघितला, सोलापूर शहरामध्ये एक भी पेशंट नाही. तर 1 एप्रिलच्या नंतर नवीन नियमावली या ठिकाणी येणार आहे. आणि जी काय आमची 27 ची बैठक आहे जी नॉर्थकोटच्या ऐतिहासिक मैदानावर आम्ही घेतली आहे, त्या दोन्ही कमिट्या निर्माण झाल्यानंतर त्याची आमची एक बैठक होईल. त्यानंतर शासनाकडे, जिल्हा प्रशासनाने, सोलापूर शहर पोलीस दलाचा आणि सोलापूर महापालिका या तिन्ही जे दला प्रमुख आहेत यांना भेटून आम्ही आंबेडकर जयंती एक बाबासाहेब हयातीमध्ये असताना इथं उत्सव सुरू झाला. तो उत्सव या ठिकाणी 13 एप्रिलला रात्री प्रतिष्ठापना होती. त्यानंतर एक रविवार बघून मिरवणुका असतील. सर्व त्या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभाग होतात. परंतु हा उत्सवाच्या काळामध्ये ना लोक ज्या पद्धतीने सहभाग होत होता, लोकांचे जिथं तिथं त्या ठिकाणी कोरोनामुळे सगळेच लोक विसरलेले, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये एक स्पिरिट निर्माण व्हावं, स्फुल्लिंग निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून एक महामंडळ मोठं स्वरूप दिलेलं आहे. सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला घेऊन आले. सोलापूरच चांगलं सगळ्यांना घेऊन काम करायचं ठरलं आहे. त्यानिमित्ताने महामंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे. यापूर्वीच्या मध्यवर्ती मंडळाच्या कार्यपद्धतीवर समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे, म्हणूनच नव्या महामंडळाची स्थापना करण्यात आल्याची माहिती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे केरू जाधव आणि एन के क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही, ते आमचेच लोक आहेत, आपण सर्वजण एक आहोत. आपल्याला ह्या कामामध्ये जी काय आचारसंहिता आता निर्मिती करण्यात येणार, आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेमध्ये हे सर्व मुद्दे सुद मांडण्यात येणार आहेत. त्याच्या अटी तटी आणि आपल्या आदर्शवत अशा गोष्टी त्यामध्ये संकलित केलेल्या आहेत. ती आचारसंहिता सुद्धा 27 तारखेला फोकसमध्ये अधिकृतरित्या तिला मान्यता घेऊन त्या पद्धतीने काम चालणार आहे. ही आचारसंहिता हे सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला मान्य आहे. आम्ही राजकीय जोडे बाहेर सोडलेत. या ठिकाणी आम्ही पक्ष
जात आम्ही सर्व इतर सगळ्या जातीचा मागासवर्गीयातल्या जेवढे एससी मध्ये आहेत सुरुवात आमची ते तर सगळे कसे एकत्र येतील बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तिथपर्यंत कसे पोहोचतील हा अत्यंत प्रामाणिक निस्वार्थ हेतू घेऊन हे महामंडळ तयार झाले आणि त्या पद्धतीने आम्ही कटिबद्धही राहू. या पत्रकार परिषदेला आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, एन के क्षीरसागर, मिलिंद प्रक्षाळे, आर के कांबळे, केरू जाधव, शांतिकुमार नागटिळक, बाबा बाबरे, अजित बनसोडे, भागवत सोनवले, नरेंद्र शिंदे, चंद्रकांत सुरवसे, रॉकी बंगाळे, दीपक गवळी, पप्पू गायकवाड यांच्यासह अनेक विश्वस्त उपस्थित होते.